शेतकरी मित्रांनो नमस्कार, ॲग्रो किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण या अवकाळी पावसामुळे ज्या बागा आहेत फुलावस्थेत आहेत त्यांच्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काय करावे ते आपण बघितले। तर या व्हिडिओमध्ये आपण ज्या डाळिंब बागा फुलावस्थेत आहेत त्यांच्यामध्ये या अवकाळी पावसामुळे फुलगळीची समस्या होऊ नये यासाठी काय करावे ते आपण बघणार आहोत। जर तुमची बागही फुलावस्थेत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। डाळिंबामध्ये फुलगळीची समस्या येऊ नये यासाठी आपल्याला आत्ता फवारणीमधून बोरॉन प्लस चिलिटेड कॅल्शियम किंवा ड्रिपमधून बोरॉन प्लस कॅल्शियम नायट्रेट हे द्यावे लागणार आहे। त्याचबरोबर फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतं म्हणजेच 0.32 असेल किंवा 0.27 असेल हे आपल्याला ड्रिपद्वारे सोडावे लागणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ढगाळ वातावरण तयार झाले आहे त्यामुळे बागेमध्ये मधमाशीचा वावर कमी असेल तर त्यामुळे बागेत मधमाशी येण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार आहेत। तर बागेत मधमाशी येण्यासाठी काय करावे या संदर्भात आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण आपल्या ॲग्रो किसान या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता। आणि डाळिंबातील अशाच प्रत्येक अपडेटसाठी जर आपण अजूनही आपल्या ॲग्रो किसान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।